36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये सायन पार्क ऑडिटोरियम हॉलमध्ये नुकताच समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या समाजसेवकांना आधार सोशल फाउंडेशन बेळगाव संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड 2023 आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय। यामध्ये येवला तालुक्यातील समाजसेवक बोकटे, ग्रामपंचायत सदस्य अरुण मोरे तसेच अंदरसूर येथील समाजसेवक योगेश गायकवाड यांची निवड झाली असून अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची मानसकन्या आणि संस्थापिका कल्याणी महिला मंडळ नाशिक येथील डॉक्टर सुनीताताई मोडक, प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते लेखक शिक्षक कणकोळी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे रवींद्र कुलकर्णी आणि डॉक्टर शहाबुद्दीन पठाण, कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर तसेच आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या माध्यमातून त्यांच्या कामाची दखल घेत संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होते। त्यांचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने येवल्यात त्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस गजानन देशमुख, ज्येष्ठ पत्रकार कौसरभाई, शब्बीर इनामदार, तालुका अध्यक्ष हितेश दाभाडे, उपाध्यक्ष किरण ठाकरे, बाबासाहेब शिंदे, अनिस पटेल, प्रवीण खडांगळे, मुकुंद आव्हाड आदी पत्रकारांसह देविदास गुडघे, बोकटे ग्रामसेवक तसेच भाऊराव मोरे, संदेश पवार, ऋतिक पवार, सचिन माळी, अरविंद पवार, किरण मोरे उपस्थित होते। यावेळी सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार अयुब शहाब सर यांनी केले। साथी आणण्यासाठी किंवा त्याला पुन्हा बळ देण्यासाठी आपलं सुद्धा काम असतं का, आपण त्याला जे आहे पुढं नेण्यासाठी त्याचं कुठंतरी यथोचित असं सन्मान केला पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी अरुण मोरे हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा आधार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांनी राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड 2023च्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलेला आहे। आणि न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला।